महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनसंवाद यात्रेसाठी नांदेड दौऱ्यावर येणार असून त्यानिमित्त आज शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. 19 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी काही प्रसारमाध्यमांमध्ये शिंदे गटातील आमदार बालाजी कल्याणकर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत असताना आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महादेव पावडे यांनी याला पूर्णविराम दिला आहे. गद्दार आमदारांना मातोश्रीचे दरवाजे नेहमीसाठी बंद आहेत असे आम्हाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. आमदाराला गाडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. आमदार गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना मातोश्रीचे आणि शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत. त्यांनी जरी कितीही प्रयत्न केला तरी उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. वेळोवेळी मुलाखतीमधून सुद्धा संजय राऊत साहेबांनी सांगितले, आपण ऐकलं असाल. आणि आम्ही नांदेड जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख या नात्यानं पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो, आमदार गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवसेनेत घेण्याचा कुठलाही प्रश्न नाही. आज जरी वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या असतील, बालाजी कल्याणकर गद्दार हे येण्याचा प्रयत्न जरी करीत असतील तर शिवसैनिक हे सहन करणार आहे आणि त्याला मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद आहेत. आज त्याला भूमी पळता सपाट झाली. आज तुम्ही बघितलं असेल, मी मागे सुद्धा एक वेळेस बोललो होतो की गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांनी पोलीस प्रोटेक्शन काढावं, जनता त्याला अजिबात रस्त्यावर फिरू देणार नाही. आणि काल आचारसंहिता लागल्याच्या नंतर त्याचं पोलीस प्रोटेक्शन निघालं आणि आज त्याची गाडी फोडण्याचं काम हे केलं. हे रोष आहे, हे रोष याच्या पुढेही व्यक्त होईल. वेळोवेळी जास्तीचा रोष त्याच्यावर व्यक्त होईल कारण ही गद्दारी आणि ज्याने मराठा समाजाचा एकही प्रश्न विधानसभेत मांडला नाही हा रोष आहे. आणि हा रोष मराठा समाजाचा आहे, शिवसैनिकाचा आहे. गद्दारी केलेलं कुणाच्याही पचनी पडलं नाही आणि भविष्यातही पडणार नाही. आमदाराला गाडल्याशिवाय ही जनता आता उत्तरची स्वस्थ बसणार नाही. कुणाचीही उमेदवारी नांदेडमधून जरी जाहीर जरी झाली असली तर नांदेडचा खासदार हा महाविकास आघाडीचा 100% निवडून येणार आहे. त्यामुळे चिखलीकरांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये या मतदारसंघाला जे फसवण्याचं काम केलेलं आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघामधील जनता चिखलीकरांना नांदेड लोकसभेमध्ये पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. आणि या पुढच्या काळामध्ये जरी अशोक चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला अशा पद्धतीचं वातावरण जर निर्माण केलं असलं, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी 3-3 गट आहेत. एक जो निष्ठावंतांचा पहिला गट जो वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीचं काम करणार आहे, दुसरा चिखलीकरांचा गट आहे, तिसरा अशोक चव्हाण साहेबांचा गट आहे. आणि जर इथल्या मतदारसंघात जर चित्र बघितलं चिखलीकरांच्यावर, या मतदारसंघामधले लोकप्रतिनिधी जनता मतदार हा प्रचंड नाराज असून त्यांना या निवडणुकीमध्ये पराभवाची धूळ चारल्याशिवाय नांदेडचा मतदार हा राहणार नाही. माननीय उद्धवजी ठाकरे यांचा जनसंवाद दौरा हा नांदेड एअरपोर्ट हा उद्या सकाळी एअरपोर्ट येथे आहे आणि तिथून सकाळी 10:30 ते हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद दौऱ्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर 19 तारखेला हिंगोली जिल्ह्यातला जनसंवाद दौरा संपल्याच्या नंतर नांदेड येथील अनुसया गार्डन आसना या ठिकाणी साहेबांची जाहीर सभा 2:00 होईल.